मी पी एच पाटील सर आपलं सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. आज आपल्याला आठवी गणित प्रकरण क्रमांक 2 समांतर रेषा व छेदिका यामधील सराव संच 1 सोडवायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला छेदिका म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात. तर आता इथे तुम्ही जर आकृतीमध्ये पाहिलं तर ही एक रेषा आहे जी आपल्याला या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते आणि म्हणून ही जी रेषा आहे तर या रेषेला छेदिका असे म्हणतात. याला काय म्हणतात? या रेषेला छेदिका असे म्हणतात. छेदिका म्हणजे काय पुन्हा एकदा पहा. जर एखादी रेषा दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात. ओके, हां. आता आपल्याला आपण संगत कोण, अंतर कोण आणि व्युत्क्रम कोणांच्या जोड्या कशा लिहायच्या हे पाहिलं आहे. तर त्याच्या आधारे सराव संच 2.1 आहे. तर त्याच्यामधला पहिला प्रश्न पहा. सोबतची आकृती पहा. आकृतीत कोणांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. तर आता आपल्याला इथे रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत. ओके, आता पहा सुरुवात. संगत कोणांच्या जोड्या. आता संगत कोणांच्या जोड्या लिहिताना आपल्याला माहिती पाहिजे संगत कोणांच्या जोड्या कशा करायच्या. ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात ती जोडी संगत कोणांची असते. आता उदाहरणात पहा. तर इथे आकृतीमध्ये ही जी रेषा आहे ही रेषा म्हणजे लाल कलरने दाखवलेली रेषा ही निळ्या कलरने दाखवलेल्या रेषांची छेदिका आहे हे लक्षात घ्या. आता ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात. आता उदाहरणात पहा. पी हा कोण पहा इथे आणि डब्ल्यू हा कोण पहा. तर छेदिकेवरील भुजा एकाच दिशेला आहेत. पहा, या छेदिकेवरील भुजा या कोणांच्या एकाच दिशेला आहेत आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत. हे पहा, एकाच छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत. म्हणून ही संगत कोणांची जोडी आहे. तर अशा एकूण संगत कोणांच्या चार जोड्या होतात. त्याच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर आता इथे पहा, पहिली चौकटीत काय येणार? कोण पी व कोण डब्ल्यू होणार. कोण डब्ल्यू म्हणजे चौकटीत येणार कोण डब्ल्यू. ओके, दुसरी पाहता जोडी लिहायची आहे कोण क्यू इथे पहा. कोण क्यू व कोण एक्स होणार. कोण एक्स. तिसरी जोडी पहा, कोण आर इथे आहे. कोण आर व कोण वाय. आणखीन कोण यस
इथे आहे कोण यस व कोण डब्ल्यू सॉरी झेड कोण यस व कोण झेड. आता आंतरविक्रम कोणांच्या जोड्या लिहायच्या आहेत. आता आंतरविक्रम कोणांच्या जोड्या पहा. आंतरविक्रम कोणांची जोडी आपल्याला माहिती आहे कोणांची जोडी ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात ती जोडी विक्रम कोणांची असते. आता इथे पहा उदाहरणात या आकृतीमध्ये कोण यस पहा इथे कोण यस आणि कोण एक्स पहा. तर इथे जर पाहिलं तर हे कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस आहेत पहा आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. छेदिकेवरच्या भुजा पहा इथे छेदिकेवरची ही भुजा पहा याची दिशा खाली आहे आणि इकडच्या एक्स कोणाची दिशा वरती आहे म्हणजे विरुद्ध बाजूला आहेत हे लक्षात घ्या. ओके हा तर हे कोण जे आहेत इथे मी दाखवलेले पहा निळ्या रंगाने दाखवलेले आहेत. तर ही जोडी जर पाहिली तर हे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत हिरवी छेदिका आहे तर तिच्या विरुद्ध बाजूला कोण आहेत आणि त्यांची छेदिकेवरची भुजा आहे तर त्या विरुद्ध दिशेला आहेत एक वरती आणि एक खाली आहे म्हणून ही जोडी जी आहे तर ही आंतरविक्रम कोणांची जोडी आहे. तर अशीच दुसरी आंतरविक्रम कोणांची जोडी ही डब्ल्यू आणि आर होईल. डब्ल्यू आणि आर होईल. मग आता उत्तरामध्ये पहा कोण यस व कोण एक्स होणार निळ्या रंगाने दाखवलेले आहेत ते कोण डब्ल्यू आणि इथला कोण होणार आहे आर. हा पहा काळ्या रंगाने दाखवलेले आहेत कोण डब्ल्यू व कोण आर. तर पहिला प्रश्न हा असा आपल्याला चौकटी भरून सोडवायचा आहे. प्रश्न दोन पहा शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा. आता त्याच्यामधला पहिला पहा आंतरविक्रम कोण. तर आपण आंतरविक्रम कोण म्हणजे पाहिलेलं आहे. आता आंतरविक्रम कोणांच्या इथे किती जोड्या तयार होतील. एक छेदिका आहे ही छेदिका आहे एक मिनिट ही छेदिका आहे या दोन रेषांची. आता आंतरविक्रम कोण आतल्या बाजूला तयार होतात आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. छेदिका मी इथे आता निळ्या रंगाने दाखवलेली आहे. तर हा कोण पहा इथे कोण बी आणि कोण एच तर हे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत आणि त्यांची एक भुजा छेदिकेवर असून विरुद्ध दिशेला आहेत एक भुजा. आता ह्या बी कोणाची एक भुजा या बाजूला आहे आणि एच कोणाची एक भुजा या दिशेला आहे म्हणजे विरुद्ध दिशेला आहे. तर ही एक जोडी झाली आणि म्हणून आपल्याला पहिली जोडी इथे लिहिता येईल कोण बी व कोण एच. आता अशीच आपल्याला दुसरी जोडी लिहायची आहे. दुसरी जोडी पहा आकृतीमध्ये हिरव्या कलरने दाखवतो मी कोण सी व कोण ई. कोण सी व कोण ई तर हे झाले आंतरविक्रम कोण. आंतरविक्रम कोणांच्या अशा दोन जोड्या तयार होतात. आता संगत कोणांच्या जोड्या पहा. आता संगत कोणांच्या जोड्या
संगत कोण, संगत कोणांच्या जोड्या कशा तयार होतात ते आपण पाहिलं. इथे एका छेदिकेनं दोन रेषांना छेदलेलं आहे, तर इथे ही छेदिका आहे या दोन रेषांची. त्यामुळे आता संगत कोण पहा कोणते होणार आहे. संगत कोण, कोण ए, कोण ई, त्याच्यानंतर कोण बी, कोण एफ, त्यानंतर कोण डी, कोण एच आणि कोण सी व कोण जी. तर हे आपल्याला जोड्या आता लिहायच्या आहेत. पहा आता इथे पुन्हा एकदा संगत कोण, संगत कोणांच्या एकूण चार जोड्या तयार होतात. पहिली जोडी पहा कोण ए व कोण ई, कोण ए व कोण ई. त्याच्यानंतर दुसरी जोडी पहा तर दुसरी जोडी कोण बी व कोण एफ, कोण बी व कोण एफ. तिसरी संगत कोणांची जोडी पहा आकृतीमध्ये निळ्या रंगाने दाखवलेली आहे, कोण डी व कोण एच, कोण डी व कोण एच. आणि चौथी जोडी आहे पिवळ्या रंगाने दाखवलेली आहे, कोण सी व कोण जी, कोण सी व कोण जी. तर ह्या झाल्या संगत कोणांच्या एकूण चार जोड्या येथे तयार होतात. आता अंतर कोणांच्या जोड्या लिहायच्या आहेत. ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत ती जोडी आंतरकोणांची जोडी असते. आकृतीमध्ये मी निळ्या रंगाने दाखवलेली आहे ती छेदिका आहे, लाल रंगाने दाखवलेल्या दोन रेषांची. आता असे कोण की जे रेषांच्या आतील बाजूस असतात, म्हणजे उदाहरणात पहा इथे बी आणि ई, तर हे दोन कोण दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत. दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत आणि म्हणून ही आंतरकोणांची जोडी आहे. म्हणून पहिली जोडी होणार आहे कोण बी व कोण ई. त्याच पद्धतीने दुसरी जोडी होणार आहे ती म्हणजे कोण सी व कोण एच, मी पिवळ्या रंगाने तिथे दाखवलेली आहे आकृतीमध्ये. तर दुसरी जोडी आहे कोण सी व कोण एच. तर अशा पद्धतीने इथे आंतरविक्रम कोणांच्या दोन जोड्या तयार होतात, संगत कोणांच्या चार जोड्या तयार होतात आणि अंतर कोणांच्या दोन जोड्या तयार होतात. तर हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचा. हा व्हिडिओ मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.